तर आज दाताच्या दवाखान्यात गेलो होतो आम्ही. तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर रुपाली शिंदे स्वागत करते. तर तुम्हाला सांगते, आज गेले होते मी दाताच्या दवाखान्यात. तर महिना झाले ट्रीटमेंट झाले तुम्हाला, जसं की सांगितले मी, म्हणजे शूटिंग वगैरे नव्हते काढत. म्हटलं कशाला, कुणाला आवडते नाही आवडते त्याच्यामुळं नव्हते काढत. तर त्यांची परवानगी घेतली, ते बोलले काढा चालेल बोलले, कारण आपण डायरेक्ट नाहीच काढू शकत ना. तर ठीक आहे, काढली. आणि आज मला नेमकं सर्व झालं, एक महिना ट्रीटमेंट झाली वगैरे सर्व, साप वगैरे मला, म्हणजे मला कॅप बसवायची तर ना सकाळी कशी करते झोपे. तर गेलते आणि आज योग्य मच्छर धावते तिकडे, पावसाळ्याचे गेले मच्छर होते तर ना ते. तर मापी नेलं, कवडी वगैरे बसवायची होती, म्हणजे ती कॅप बसवायची होती. तर ती माझ्या दाताची मापच बसलं नाही. तर मला वाटलं आज माझा दात येईल सगळे, कारण चुकीचं माप बसण्यात आलं. कारण की ना माझे दात तुम्ही बघितले सगळे वाकडे तिकडे दात येत, त्याच्यामुळे त्यांना जे माप घेते ना ते व्यवस्थित त्यांना बसलंच नाही. तसंच माझं झालं. तर एवढा पस्तावा आला ना, मला वाटलं आज दात येईल. दाताच्या दवाखान्यात गेलं ना म्हणजे मला भीती पण वाटायची की आता कसं होईल. मला ना दवाखान्यात जायचं म्हटलं की मला ना असं असं रे का आंबाऱ्याम घुमऱ्याम आंबाऱ्याम घुम घ नाही का घाण येतो लय धग 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 धग.
खेड्यातला एक शब्द आहे बघा मम्मी, आंबऱ्यात भोंबऱ्या काय बोलतात काय बोलत मला सांगा बरं का. आता आठवण आहे मला शब्द तो, तर तसं व्हायचं तसंच भीती वाटते, कारण भूल देऊन करावं लागतं कोणतं पण आणि सुई डेंजर असते सगळं. तर खरंच दात आपले खरंचले महत्त्वाचे मला आत्ता जाणवते. तर माझं तर तुम्हाला माहिती भरपूर दात पिडलेत वरची, तर इथली काढली पण इडली पण पिडलेली. तर चला स्वयंपाक वगैरे झालं आहे मला. आता या दोघींचे झगडे असतील प्रांजलला आपल्या परत एकदा ताप आलं तर हे करावं लागतं, मला लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे. तर दाढीचं आता हे झालं आहे, ती लॅबला पाठवली माझी दाढ, आता कधी ती काय माहीत नाही. आणि म्हणजे एवढी दिसून नाहीत बरं का हसलं तरी, नाहीतर बघा हसल्यावर दाढी अशी. खरं तर म्हणजे ना मला ना स्टीलची कॅप बसवायची होती, पण स्टीलची नको म्हटलं कारण ती सगळी हसताना सगळी दिसती. व्हिडिओमध्ये कसं चांगलं नाही ना वाटत, पण बसवायला पाहिजे होती कारण माझी सगळी बत्तीशी दिसत नाही हसताना, पण दिसते थोडंसं लांबचं बघा. जाऊया दिसली असती म्हणून आपण दातासारखी दात बसवलं, थोडीशी माग लागली थोडीशी, जाऊ द्या. चहा वगैरे झाले आत्ताच, गोड खाणं सोडायचं नाही, नुसतं गोड खायचं, चहासोबत बिस्किट खायचं आणि दाढीचं वाटोळ करायचं, असं चाललं आहे माझं. असं आणि ना माझं तुम्हाला सांगू का, म्हणजे माझीच चुकी आहे, म्हणजे माझ्या दाताचीच चुकी आहे, कारण ते माप घेताना माझे दात कसे सगळे वाकडे तिकडे आहेत ना, त्याच्यामुळे ते माप त्यांना काही बरोबर घेता नाही आलं, त्याच्यामुळे ती कॅप परत पाठवली. पण ते सोपं आहे वय, माप कवर हुरवय करत बसले, असं घालत बसले आणि परत ते मशनीने असे दर, तुम्ही ते बघितले व्हिडिओमध्ये, लय कुटाने असते दा. आत्ताशी एक दात झाला आहे, अजून तीन दातं करायचे, दोन दातामध्ये काय फक्त सांधी बसवायची आणि एक परत दुसऱ्याला कॅप बसवायची. दुसऱ्याला पण एक महिना जातो आहे आता मला असं वाटायला लागले, लेडीज दिले अवघड खाणं दाताचं, खरंच दात जप्पा बसता तुम्ही, पण गोड खाऊ नका. गोड कोण सांगते, मीच गोड खाणार आहे तुम्हाला सांगते, पण काय करणार, माणसाचं आयुष्य खाऊन पिऊन मस्त मजेत राहायचं, एकदा गेलं म्हणजे गेलं. चला आता स्वयंपाकाचं काय चाललं आहे, काय बनवायचं माहीत नाही, बघू जे बनवायचं ते सांगणार. आज काय गुरुवार आहे आपलं, आज भेजेच असते आपल्याकडे. चला बाय बाय सर्वांना, आता दाताचं बघू कधी फोन येतो आहे काय येतो आहे, त्या दिवशी मला जावंच लागेल. हे बघा पिशांना अय्यो काय करते ग, अय्यो तो बा तो बा तो बा तो बा, अरे तो बा तो बा तो बा तो बा, नाच ग प्रिशा. तर प्रिशाने आता दोन व्हिडिओ पोस्ट केले प्रिशाचे बरं का, त्याच्या कमेंट ऑफ होत्यात, लहान मुलांचे ना व्हिडिओ असले ना कमेंट ऑफ होत्यात. तर का सांगा बरं का कशी व्हिडिओ आली तिची, तिचा डान्स कसा आला. चला बाय बाय सर्वांना, व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ. बाला बाला कुठे आहे बाला, दाखव बाला, बाला दाखव, तुझे दोन दोन बाले दाखव. वा मस्तच आहे ग, तू दाखवायला आणलंय, ले भारी ग, ले भारी गिरी. तर चला बाय बाय.